कल्याण डोंबिवली महापालिकेचे शिक्षण मंडळाचे सभापती दया गायकवाड यांनी महापालिका आयुक्त ई रवींद्रन यांच्याकडे महापालिकेने लेख वाचावी लेख शिकावी चा ब्रँड अँबॅसेडर बनवण्याची मागणी केली आहे। यासाठी महापालिका शाळेतील एक विद्यार्थिनीचे नाव देखील त्यांनी महापालिका आयुक्तांना सुचवले। महापालिकेच्या मराठी शाळेत विद्यार्थ्यांची गळती मोठ्या प्रमाणात होत असताना मुलांना शाळेत जाण्याची गोडी वाढावी म्हणून मुलांवर छाप पडावी असा एखादा ब्रँड अँबॅसेडर असावा यासाठी ब्रँड अँबॅसेडरची नेमणूक करण्याची मागणी सभापती दया गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळेतील सातवीतील एक विद्यार्थिनी असून तिसऱ्या इयत्तेपासूनच तिचे विविध विषयांवर प्रभुत्व असल्याने तिने दाखवून दिले आहे। कुमारी वैष्णवी नवनाथ मोहिते ही महापालिका शाळा क्रमांक 63 मिलिंद नगर येथे शिकते। विद्या एक महान दैवत, मी आईच्या उदरातून बोलते, संत ज्ञानेश्वर, मी वृक्ष बोलतो या विषयावर कु वैष्णवी मोहिते हिने केंद्र व राज्य शासनाच्या लेख वाचावी लेख वाढावी अभियानांतर्गत ठाणे जिल्ह्यातील 128 ठिकाणी व्याख्याने दिली आहेत। याकरता तिने अनेक बक्षिसे व प्रशस्तीपत्रकही मिळवली आहेत। अतिशय गरीब कुटुंबातील वैष्णवी मोहिते हिने लहान वयात आपले नाव लौकिक केले असून ती आपल्या कल्याण डोंबिवली महापालिका शाळेची विद्यार्थिनी आहे। हे आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या या विद्यार्थिनीने केलेल्या कामगिरीची लोकांना माहिती होण्याकरता या विद्यार्थिनीस आर्थिक पाठबळ मिळण्याकरता व महापालिकेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी आपण महापालिका आयुक्त ई रवींद्रन यांच्याकडे कुमारी वैष्णवी हिचे नाव सुचवले आहे। लेख वाचवा लेख शिकवा हे जे मुलगी वैष्णवी नवनाथ मोहिते ही मुलगी महापालिकेची शाळा शिकते कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळेत आणि मी पण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळेत शिकलेलो विद्यार्थी आहे। त्यामुळं मला माहिती आहे की कल्याण डोंबिवली महापालिकेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना काय गरजा लागतात, त्यांचं शालेय शिक्षण ते 5वी 7वीनंतर कसे पूर्ण करतात, त्यांना काय काय गरजा लागतात। ही मुलगी अत्यंत हुशारी, ही मुलगी लेख वाचवा लेख शिकवा या 10 विषयावरती ती बोलते। 10 विषयावर एवढ्याशा लहान वयात बोलणं म्हणजे काही खाऊ नाही आहे आणि ती खूप बोलतात ना असे आत्मशक्तीने ती बोलत असते आणि अशा विद्यार्थ्यांना 7वीनंतर तिचं भवितव्य घडवायला ती जर का महापालिकेची ब्रँड अँबॅसेडर झाली तर आपल्या महापालिके शाळेचा दर्जाही उंचावेल आणि त्याच्यामुळे काय होईल का तिला पुढचं महापालिकेत काही मानधन मिळालं त्याच्यानंतर ती तिचं पुढचं शिक्षण घेऊ शकेल जेणेकरून तिला कुठे शिक्षणात हात पसरण्याची आवश्यकता येणार नाही। म्हणून हा एक तर अत्यंत चांगला विषय आहे आणि ह्या मुलीकडे बहुतेक बरेच वर्षांनीकडे लक्ष नाही पण मी एखाद्या कार्यक्रमात जाऊन तिला पाहिलं आणि तिचं ते वक्तृत्व पाहिलं आणि मला खरंच वाटलं की ही मुलगी याच्यातनं पुढे येऊ शकते आणि म्हणून मी ह्या मुलीचं नाव सुचवलं आणि याचं पत्र पूर्ण सविस्तर माहिती ही आयुक्त म्हणून सादर केली आणि आयुक्त सांगितलं की आपल्याकडनं जेवढं जास्तीत जास्त मदत करता येईल तो विषय तुम्ही महासभेत महासभेच्या पटलावर येऊ दे जेणेकरून तो पक्का विषय होईल आणि त्या मुलीला काहीतरी महापालिकेकडनं मदत मिळेल। आयुक्तांकडे हा विषय ठरला तर आयुक्तांना खूप म्हणजे समाधान वाटलं की हा खूप चांगला विषय आपल्याकडे आला का जेणेकरून आपण महापालिकेत गरजू विद्यार्थ्यांना आपण मदत करणार आहोत आणि आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं की नक्की या मुलीला आपण न्याय मिळवून देऊ आणि नक्की तिला या विषयात मी पूर्णपणे माझ्याकडनं जेवढी मदत करता येईल महापालिकेतर्फे मी तिला करण्यास तयार आहे। आयुक्तांवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे आणि आयुक्तांकडे आत्तापर्यंत आम्ही जेवढी कामं लिहिली तेवढी त्यांनी निष्कास लावलेत मार्गी लावली आहेत म्हणून मला ठामपणे आत्मविश्वास आहे की आयुक्त ह्याही कामात आम्हाला सहकार्य करतील आणि एक गरीब आणि गरजू मुलीला जी महापालिकेत शाळा शिकते तिला न्याय देतील।